गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती प्रक्रिया राज्यात सुरू होईल असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. शासनानं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भरती प्रक्रिया सुरू केली. उच्च न्यायालयानं निर्देश देताना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करताना नियुक्तीचे काही अधिकार संस्था चालकांना दिले असं तावडे म्हणाले. एखादी जागा भरायची असेल तर पवित्र पोर्टलवर गुणवत्तेच्या आधारे पहिली 10 नावं संस्था चालकांना पाठवण्यात येतील. त्यानंतर त्या उमेदवारांची मुलाखत, वर्गात शिकवण्याचे तास घेऊन गुणांकन करून नियुक्ती करावी. उमेदवाराला नाकारलं तर संस्था चालकांना त्याची लेखी माहिती त्याला द्यावी असंही तावडे म्हणाले. एखाद्या उमेदवारावर अन्याय झाला असेल तर शासनाला कार्यवाही करता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.